यावेळी आम्ही आता आलो देवराई आर्ट गॅलरीला पाचगणी मध्ये. तर मित्रांनो, पावसाळ्यातील सुंदर निसर्ग, ट्रॅफिक, लोकांची गर्दी आणि थोडासा त्रास सहन करून ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी महाबळेश्वरवरनं चेकआउट केलं आणि थेट आलो पाचगणीमध्ये. महाबळेश्वरवरनं वाईकडे उतरताना मेन रोडवरच मॅप्रो गार्डन आहे. हे ठिकाण विशिष्ट स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु त्यात विविध प्रकारचे चॉकलेट्स, स्वॅश आणि फळांचे क्रश आणि बरंच काही विक्रीतीसाठी उपलब्ध आहे. सो गुड मॉर्निंग गाईज, ट्रिपचा तिसरा दिवस. आम्ही आता पाचगणीमध्ये आहोत. हॉटेलवरनं चेकआउट केलं आहे आणि डायरेक्ट मॅप्रो गार्डनमध्ये आलेलो आहोत. आज 15 ऑगस्ट आहे. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचता 26 जानेवारी येऊ शकता. तरीही स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज अमृत महोत्सव आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. तो सगळीकडे पूर्ण भारतात आज खूप उत्सवाने साजरा केला जातो आहे, उत्साहाचं वातावरण आहे. येस. सो चलो, ट्रिपचा तिसरा दिवस आपण पाचगणी एक्सप्लोअर करतोय. पाऊस कंटिन्यू आहेच, प्रयत्न करूया जितके लोकेशन आपण करू शकतो. आणि संध्याकाळी घरी जायचं. सर्वात पहिले आम्ही तिकडे असलेल्या रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट साठी गेलो. सो गाइज, आम्ही ब्रेकफास्ट करतोय मॅप्रो गार्डन मध्ये. तिकडचं ग्रिल सँडविच खूप टेस्टी असतं. आणि दुसरं स्ट्रॉबेरी मिल्कशेक. पाऊस आणि थंडी असल्यामुळे आम्ही घेतलं नाहीये, आम्ही हॉट चॉकलेट पितोय. येस, बट इकडचं स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप छान असतं. तुम्ही जर आला तिकडे तर नक्की ट्राय करा. या गार्डनचा परिसर खूप मोठा आहे. आतमध्ये ठिकठिकाणी काही फोटो पॉइंट्स आहेत. एक विशिंग वेल पण आहे, ज्यामध्ये लोकांनी कॉइन्स टाकून विश मागितलेले दिसतात. मग आम्ही तिकडे मार्केटमध्ये शॉपिंग केली. आणि त्याच्यानंतर हे 3 पॅक होतं ते घेतलं आहे. हे सिद्धिशसाठी आहे फक्त, मी नाही पी. आणि पाणी चॉकलेट घेतले जे खूप आवडतात मला. अशी शॉपिंग झालेली आहे. कधी कमीच इकडे काय बोलतात त्याला सरबत. सो इकडे ज्युसेस सिरप भेटतात, त्यान फ्लेवर चॉकलेट्स आहेत. शॉपिंग करून मॅप्रो गार्डन मधून निघालो आणि जवळच असलेल्या चीज फॅक्टरी मध्ये आलो. सो गाइस, आता आम्ही चीज फॅक्टरीला आलेलो आहोत. तर इकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज भेटतात. इथे सुद्धा आम्ही काही फ्लेवर्ड चीजचे शॉपिंग केले. देवराई आर्ट विलेज हे पाचगणी मधील एक एनजीओ उपक्रम आहे, जे स्वदेशी कला आणि हस्तकला टिकवून ठेवण्यासाठी कार्य करतो.
इथे उत्पादनांची विशिष्ट श्रेणी बनवले जातात. वेगळ्या प्रकारच्या आकर्षित व सुंदर मूर्त्या इथे पाहायला मिळतात, जे तुम्ही खरेदी देखील करू शकता. This is traditional Dhokra art, but what we have done with this traditional art is not an experimentation. तो जिसे आप कुछ भी ये देखिए, पहला हमारा ये जो fusion of stone and brass करने में जो हमको सफलता मिली, this is under patent process. And this is what has given us our name, fame, our identity itself. So, exploring both the medium and the content. Now, Nandi. Here's a Nandi with the Shivling on it. So, different stories. यहाँ पर आप देखेंगे नटराज के साथ dancing Nandi. ये Nandi शिवजी को कह रहा है कि बहुत हजारों सालों से मैं आपके सामने बैठकर अभी मुझे आपके साथ नाचना है, तो नटराज के साथ ही है. तो हम लोगों ने एक पूरा सीरीज ऑफ डांसिंग नंदीज बनाया था, पीपल अप्रिशिएट. सो एक्सप्लोरिंग इंडियन कल्चर, आर सिविलाइजेशन, आर वैल्यूज एंड स्टोरीज थ्रू द मीडियम ऑफ आर्ट, एंड ऑल्सो कनेक्टिंग विद नेचर थ्रू द मीडियम ऑफ आर्ट, बिकमिंग द वॉइस ऑफ नेचर. सो मेनी ऑफ आर थीम्स यू विल सी that we have tried to sensitize our this need for conservation and need to be part of nature, not to use it or consume it, but to be part of it. Thank you. वैचारिक आणि सर्जनशील मूर्त्यांसोबत इथे पेंटिंग सुद्धा आहेत. पारंपरिक कला, आधुनिक डिझाईन्सची संवेदनशीलता आणि हस्तकलेतून प्राप्त झालेली कलाकृती सर्व इकडे पाहायला मिळतात. देवराई आर्ट व्हिलेज हे कलाकृती प्रेमींसाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. आम्ही आर्ट गॅलरीमध्ये शॉपिंग केलेली आहे. आम्ही काही पेंडंट घेतलेत, बँगल्स घेतलेत, बेसिकली कडा घेतलाय, आणि खाली जातोय आता. यस, खाली जातोय त्यांच्या वर्कशॉपमध्ये, जिकडे हे अँटिक शोपीस आहेत किंवा ज्वेलरी आहे हे सगळं बनवतात तिकडे. मे बी आज 15 ऑगस्ट आहे म्हणून बंद असेल, म्हणजे वर्कर्स काम करत नसतील, बट स्टील विल हॅव अ व्ह्यू. देवराई आर्ट व्हिलेज पाचगणीच्या सुंदर रम्य निसर्गात बसलेले आहे. गॅलरीकडून वर्कशॉपकडे जाण्याच्या वाटेत मस्त गार्डन बनवलेले आहे. वर्कशॉपमध्ये पोचलो, तिकडे काही कामगार काम करत होते. मोहेंजोदारो इंडस सिव्हिलायझेशन पासून चालत आलेली ट्रेडिशनल कला आहे ती, आणि हे सगळे छत्तीसगडचे लोक आहेत ज्यांची पारंपरिक कला आहे, पिढी जात हे काम करतात. तर हे देवराईचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही रॉक आणि ब्रास याचं फ्युजन केलं आणि ते अंडर पेंटिंग प्रोसेस आहे. सो आधी आम्ही दगड चूज करतो. काही दगडांच्या आकारामध्ये आम्हाला गणपतीचं पोट किंवा पक्षाची बॉडी किंवा कासव किंवा जसं नंदीचा हम असे वेगवेगळे आकार दिसतात, त्या आकाराला घेऊन शेप न करता आम्ही त्याच्यावर वॅक्सनी काम करतो. हे वॅक्स चार गोष्टींनी बनतं, डांबर, पॅराफिन वॅक्स, बी वॅक्स आणि रेझिन. आणि हे हार्ड असतं, त्यामुळे याला असं भट्टीजवळ थोडस गरम करून हाताने मोल्ड करतात. तर हे जे सगळं तुम्ही बघता हे सगळं हाताने बनवलेलं आहे, स्कल्प्ट केलेलं आहे. आणि याच्यानंतर याच्यावर मातीचा एक लेअर लागतो टू मेक अ मोल्ड. ती माती फर्स्ट लेअरची खूप फाईन असते, या सगळ्याचे इम्प्रिंट तिच्यावर येतात. आणि त्यानंतर त्याच्यावर अजून एक मातीचा लेअर लागतो ज्याच्यामध्ये रायसस मिक्स असतो. रायसस त्याला बॉर्डर्स देतो, स्ट्रॉंग बनवतो, त्याच्यावर एक कप बनतो फनलसारखा. आणि हा तयार झालेला मोल्ड गरम भट्टीमध्ये उलटत होतो, त्यामुळे हे सगळं वॅश वितळून जातो गर्मी. आणि एक कॅम्प तयार होतो आणि सायमेटिकसली दुसऱ्या बाजूला ब्रास मेल्ट करतो आणि ते ब्रास मोल्ड मध्ये पोर करतो फनेल.
जिथे जिथे याची कॅव्हिटी आहे तिथे तिथे ब्रास जाऊन बसतो आणि थंड झाल्यावर आम्ही तो ब्रेक इकडे आमची कलाप्रेमी असलेले इलासोबत चंद्रकांतशी पण ओळख झाली. चंद्रकांत गणपतीची मूर्ती बनवत होता. त्याबरोबरच बाकीच्या महिला कामगार तिथे काम करत होत्या. हॅलो गाईज, सो तुम्ही बघितलं आम्ही देवराई आर्ट गॅलरीला गेलेलो आणि तिकडनं आम्ही थोडं शॉपिंग केलंय. सो हे पेंडंट घेतलंय, हे सतीश साठी घेतलंय टॉर्टॉइस वालो, हे अजून एक पेंडंट आहे, हे कडा घेतलाय सतीशसाठी. येस, सो अशी शॉपिंग केली आहे आम्ही तिकडनं. खूप क्रिएटिव्ह आणि क्लोज टू नेचर असं छान मिळालं आम्हाला. तर आता आम्ही ऑन द वे बॅक आहोत फेब्रुवारी. नंतर आम्ही डायरेक्टली पुण्याचा मॅप लावलाय आणि आम्ही निघालेलो आहोत. ट्रीप मस्त झालेली आहे, फक्त पावसाळ्यात प्लॅन केली म्हणून थोडस प्लॅनच्या हिशोबाने नाही झालं. बट थर्ड डे वॉज ग्रेट. पाच गणी मध्ये जसं प्लॅन केलेलं म्हणजे थर्ड डे होता तर रिटर्न जाताना शॉपिंग प्लॅन करायचं ठरवलेलं. सो तिन्ही लोकेशनला जाऊन तिकडे जे जे खरेदी करायचं होतं केलेलं आहे. एक आम्ही इथे एक फ्लेवर्ड चणे घेतलेत जे इथे छान मिळतात, म्हणजे पुदिना चीज किंवा पेरी पेरी फ्लेवर्ड चणे मिळतात, तर तेही घेतले. ते दाखवलं नाही आम्ही ब्लॉग मध्ये कुठे, पण तुम्ही ते पण घ्या. आणि काय नाही, फर्स्ट डे आणि लास्ट डे वॉज ॲज प्लॅन्ड. काल थोडस पाऊस आणि धुकंमुळे ठरवलं तसं झालं नाही, पण ठीक आहे, आम्ही रूमवर मजा केली. बस स्वर्धा झोपली आहे. ठीक आहे, तर मग आता ही सिरीज आम्ही इकडेच क्लोज करतोय. स्वर्धा काय बोलायचंय का तुला? ठीक आहे, मग आम्ही हा ब्लॉग आणि ही सिरीज क्लोज करतोय. मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत हसत राहा, खेळत राहा, एन्जॉय करत राहा आणि फिरत राहा. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करा, मला पर्सनल कमेंट करण्यापेक्षा. सॉरी बट जस्ट अ सजेशन. ओके देन, बाय.